निवडणूक आयोगाला खोके दिले काय? निवडणूक आयोगाला खोके दिले का? खरं म्हणजे वन नेशन वन निलक्षण हा नारा आहे मोदींचा. हरियाणा, झारखंड, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर या चार राज्यांच्या निवडणुका एकत्रच व्हायला पाहिजे होत्या, त्यांनी घेतल्या नाही. महाराष्ट्र, झारखंड त्यांनी दूर ठेवलं, कारण त्यांना झारखंडमध्ये गडबड करायची निवडणुकीपूर्वी. सोरेन यांना हटवायचे प्रयत्न सुरू आहेत त्यांचा पक्ष फोडून. महाराष्ट्रात त्याला सरकारची जी तिजोरी आहे ती रिकामी करायची आहे मतांसाठी. म्हणून या दोन राज्यांच्या निवडणुका त्यांनी पुढे ढकलल्या आहेत. त्या बघू आता काय कसं काय. सर, काल आपण बोलले होते की नागपूर जिल्ह्यामध्ये एक म्हणजे ग्रामीणमध्ये एक आणि शहरात एक, तर नेमका शहरात कोणत्या जागेवर करता शिवसेना आपली प्रयत्न? दक्षिण मतदारसंघातून नागपूरच्या तुमचे जिल्हाध्यक्ष प्रमोद मानमोडे इच्छुक आहे, तुम्ही नागपूर शहरात एक मागणार आहात, नेमकी कोणती? मागण्यापेक्षा मागायला कशाला पाहिजे. आम्ही रामटेक आमचा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला दिलेला आहे, लक्षात घ्या. आणि ती काँग्रेसची जागा निवडून आणण्यामध्ये शिवसेनेचं मतदान हे मोठ्या प्रमाणात आहे. एक जागा काँग्रेसची वाढली विदर्भात रामटेक. अमरावती आमची जागा होती खरं म्हणजे, ती आम्ही काँग्रेसला दिलेली आहे, लक्षात घ्या. अशा वेळेला विदर्भात विधानसभेत शिवसेनेचं प्रतिनिधित्व असावं ही आमची भूमिका आहे. नागपूर शहरामध्ये म्हणजे महानगरपालिका हद्दीत एक आम्ही जागा लढू. नक्कीच नागपूर दक्षिणच्या मतदारसंघात आमचं काम चालू आहे. रामटेक विधानसभा आमचा हक्काचा मतदारसंघ आहे. याशिवाय एखादा मतदारसंघ आम्ही घेऊ शकतो का, या संदर्भात चाचपणी सुरू आहे. सर, आपने कहा की कुछ गडबडी हो सकती इसलिए इलेक्शन एक साथ नहीं लिए जा रहे चार स्टेट के. आपने देखा होगा की झारखंड की जो खबरें आ रही है, अब देखिए वहाँ क्या हो रहा है, क्या होने जा रहा है. वहाँ हेमंत सोरेन जी को तकलीफ में लाने की कोशिश फिर एक बार हो रही है. उनकी सरकार एक मजबूत सरकार है, उसमें से कुछ लोग तोड़ने की कोशिश चल रही है. वहाँ आज ही मैंने खबर यहाँ ही पढ़ी है. इसलिए उन चुनाव अगर घोषित करते तो आचार संहिता यानी कोड ऑफ कंडक्ट लग जाता है. महाराष्ट्र में भी ये जो लोग बैठे हैं ये त्रिकूट, उनको और टाइम मिलना चाहिए.